पनवेल महापालिकेच्या हद्दीतील सिडको वसाहतीमधील सर्व्हिस चार्जेस 1 नोव्हेंबर 2022 पासून आकारणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं स्वागत करत भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडको आणि विशेष तत्वाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले आहेत. पनवेल महापालिकेला हस्तांतरित करण्यात आलेल्या पायाभूत सुविधांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार सिडको महामंडळातर्फे पनवेल महापालिका क्षेत्रातील सेवा शुल्काची आकारणी 1 नोव्हेंबर 2022 पासून बंद करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की पनवेल महापालिकेची स्थापना ही परिसराला चांगल्या दर्जाची सेवा देण्यासाठी झालेली आहे. त्या दिशेने महापालिका पाऊल टाकत असताना एकाच वेळेला महापालिकेचा कर आणि सिडकोचा सेवा शुल्क हे दोन्ही देणे नागरिकांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. त्यामुळे या बाबतीत महापालिकेने शासनाकडे केलेल्या विनंतीचा स्वीकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. त्यामुळे हा निर्णय नागरिकांच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरला आहे. त्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये या सगळ्या पायाभूत सुविधा यांचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून सिडकोकडून भरीव निधी मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा अशीही त्यांना या निमित्ताने विनंती देखील करतो, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधोरेखित केले आहे. पनवेल महापालिकेच्या हद्दीमध्ये ज्या ज्या सिडकोच्या वसाहती येतात, या सिडकोच्या वसाहतींमध्ये पनवेल महापालिकेची स्थापना झाल्यापासून आता पनवेल महापालिकेचा कर आकारला जातो आहे आणि त्याचबरोबरीनं सिडकोसुद्धा सेवाशुल्क आकारत आहे. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी सिडको सेवाशुल्क आकारत आहे तर ते एका अर्थानं डबल टॅक्सेशन होतं आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून गेले 2 वर्ष कमीत कमी राज्य सरकारच्याकडे आम्ही मागणी करत होतो की सिडकोचं सेवाशुल्क आकारणं बंद झालं पाहिजे. आणि म्हणून या अनुषंगानं या केलेल्या मागणीला प्रतिसाद देताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आता 1 नोव्हेंबर 2022 या तारखेपासून पुढे सिडकोनं सेवाशुल्क आकारू नये अशा पद्धतीचं या ठिकाणी अशा पद्धतीचे निर्देश सिडकोला दिलेले आहेत. तशा पद्धतीचं प्रसिद्धीपत्रक देखील आता सिडकोनं काढलेलं आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून आभार व्यक्त करतो. या संदर्भामध्ये जो आम्ही पाठपुरावा सातत्याने केलेला होता त्याला या राज्याचे मुख्यमंत्री आणि कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला जो प्रतिसाद दिलाय त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार देखील व्यक्त करतो. भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं, सर्व महापौर आणि सर्व नगरसेवक यांच्या वतीनं देखील मी त्यांचा आभार व्यक्त करतो. सिडकोने सेवाशुल्क आकारायचं आता बंद केल्यानंतर आता सिडको त्या ठिकाणी सर्व्हिस देणार नाही. मात्र या सगळ्या सर्व्हिसेस आणि या सगळ्याच्या अनुषंगानं सिडकोनं महापालिकेला भरीव स्वरूपाची आर्थिक तरतूद मदत करून ही तरतूद करून दिली पाहिजे. या अनुषंगानं देखील मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहे आणि या महापालिकेच्या माध्यमातून या महापालिका हद्दीमधल्या सर्व नागरिकांना चांगल्या सोयीसुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. याबद्दल मी महापालिकेचं विशेषत्वानं आयुक्तांनी अलीकडच्या काळामध्ये पाठपुरावा केलाय, त्यांचं सुद्धा मी या निमित्तानं मनापासून अभिनंदन करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.